राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा माढा लोकसभा मतदारसंघ, मोठे हॉस्पिटल नाही तिथे, ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे की रोजची रोजी रोटी करून खाण्यापुरता सुद्धा रोजगार मिळत नाही. देशाचे नेते शरद पवार यांनी तर नेतृत्व केलं, तरी सुद्धा प्रश्न या भागातले त्यांनी सोडवलेले नाही. इथं काय आजार झालं म्हणजे तुम्ही इंजेक्शन देताय पाखालीला. प्रत्येक वेळेस सिनामाडा उपसिंचनासाठी आंदोलन करा आणि पाणी मिळवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अहो चालू खासदारांनी 16-17 बिल दिलं नाही उसाचं, लोकांना बिलच दिलं नाही. इथल्या युवकाला जनमतात लढाई फक्त भाकरीशी करावी लागते. मतदार कुणाच्या बाजूने उभे राहतात याचा ग्राउंड झिरो रिपोर्ट पहा. एटी ऑइल प्रस्तुत कौल महाराष्ट्राचा.